अस्ताला जाणारा लक्षा जेव्हा बघत होतो आतल्यात कुडत होतो, फक्त एक होतं की मी एक शेवटपर्यंत राखलो होतो, एक मी असा एक होतो की मी त्याला कधीच त्याबद्दल न बोलल्यामुळे ना आज मला स्वतःला बरं वाटतं की मी त्याला दुखावलो नाही कुठे. त्याला हॉस्पिटलमध्ये भेटायला गेलो, ते टायर पण नव्हतो, पण एक मग म्हटलं काय अरे डाकवले डाकू दोघे डाकू आले असं आम्हाला काहीतरी म्हटलं. मी असणार बरोबर, शेवटपर्यंत असणार बरोबर म्हणाल हे मला ते शेवटचं होतं. लक्ष्मामांचे काही किस्से आहेत का? उसाला मंगळी नाटक म्हणजे नंतर झाले बिघडले स्वर्गाचे दार, तेव्हा तो स्टार झाला. तर पहिलं उसाला मंगळी मी केलं, ते नाही चाललं. नंतर लक्ष्मीकांत बेर्डे प्रोड्युसर झाला आणि त्यांनी प्रयोग लावले. तर सांगलीला एक प्रयोग झाला सांगलीला आणि तो बुकिंग अतिशय वाईट होत होता, बुकिंग म्हणजे बुकिंगच नव्हतं. आणि दुसरा प्रयोग, दोन प्रयोग होते लागोपाठ, दुसरा प्रयोग आम्ही कॅन्सल केलो. आणि बघा काय टाईमपास काय करायचं, 7 वाजता संपलंय, आम्ही सगळे एकत्र सगळे नग भेटलोय, हे पत्तीकडे बसलो, पत्तीकडे बसलो होतो पण परफॉर्म करतो तू कॉन्ट्रॅक्टर, तर लक्षात बसला होता पत्तीकडे. आम्हाला हा प्रयोग बघायचा होता, प्रयोग कॅन्सल केला. हा आम्हाला प्रयोग बघायचा आहे. कसा मजा केला, आवाज साफ केला, करू नाही शकतो. नाही प्रयोग बघायचा म्हणजे आम्हाला प्रयोग हवाय. काय कधी काय काय कधी म्हणताय? त्याचा घसा लगेच सुटला, पण तर गंमत होती म्हणजे तो त्याचं असं कधी असं हार्श असं कधी नव्हतं. म्हणजे मी आम्ही नवरा माझा नवसाचं तर शूटिंग आटपून आलो आणि प्रदीप पटवर्धन आणि मी त्याला हॉस्पिटलमध्ये भेटायला गेलो. ते टायर पण नव्हतो, पण एक मग म्हटलं काय अरे डाकवले डाकू दोघे डाकू आले असं आम्हाला काहीतरी म्हटलं. ते भेटून आलो, 10-15 मिनटं त्याच्या बाजूला बसलो आम्ही भेटून आलो. आणि पहाटे मला 5:30 विजयचा फोन आला, म्हटलं पाटू चल लक्ष आपला गेला. आणि मग धावत धावत आम्ही गेलो. मला आठवतं त्याला त्या ह्याच्यात आम्ही घरी नेलं होतं आणि असं बसल्यानंतर तो असा बसल्यानंतर फक्त त्या दरवाजाकडे बघत होतो फक्त तो. आणि नंतर आत नेल्यानंतर तू म्हणाल मला आत घेऊन सुटलं, आत नेलं आम्ही कडकडीत ओपन करून आत गेल्यानंतर तू म्हणाला की मी असणार बरोबर, शेवटपर्यंत असणार बरोबर म्हणाल हे मला ते शेवटचं होतं. आणि त्यानंतर तो थोडं आणि नंतर आम्ही घरी आलो. तो हा जसं म्हटलं तसं आम्हाला सगळ्यांना निरोप आल्यानंतर आम्ही पोहोचलो. पण लक्षाबरोबर म्हणजे खूपच आम्ही तिघ, विनय येडेकर चौथा, आम्ही चौघ खूप शेवटी पण आणि नंतर पण खूप जवळ होतो आणि खूप मिस करतो आम्ही त्याला आजही. मला असं वाटतं इंडस्ट्रीला मोठं केलेला माणूस तो आहे बरोबर, मराठी म्हणजे मराठी इंडस्ट्रीला, मराठी नाटकाला, म्हणजे प्रत्येकाची म्हटलं म्हणायला काही वाटणार नाही की नाईट वाढवणे, पैसे वाढवणे हे सगळं त्याने सुरू केलं आणि ते आज कॅरी करतात, लोक त्याला फॉलो करतात असं मला वाटतं. 1978 पासूनची आमची मैत्री विचार कर. की सौका चंपा गोवेकरमध्ये त्यांनी मला घेतलं, संगीत सुखामेवामध्ये तर त्यांनी सगळे विनोदी कलावंत एकत्र केले. आणि एका वर्षी गणपतीमध्ये 9 दिवसात 11 प्रयोग आम्ही दोघांचे मिळून, आम्ही दोघंच निर्माते दोघंच परफॉर्मर, म्हणजे काय करायचं कसं करायचं त्याहीपेक्षा त्याच्यातलं एक आणखीन एक म्हणतो ना एक आतला मित्र असा होता की त्याचं लग्न झालं होतं माझं व्हायचं होतं, पण माझं लग्न झाल्यानंतर मग काय कळला प्रयोगाच्या नंतर तो मला एकट्याला गाडीत घ्यायचा आणि मग म्हणायचा हां काय केलंस इन्व्हेस्टमेंटचं काय केलीस का तू सगळं, मग तो इन्व्हेस्टमेंट मला माणूस दुसऱ्याशी घरी यायचा आणि मला बेर्डे 7 पाठवलं आहे. म्हणजे हे इतकं मित्राबद्दलचं प्रेम मी म्हणतो की फार क्वचित असतं ना हे बरोबर. आणि शेवटच्या त्या 3 दिवसात तर माझ्या घरापासून 2.5 मिनिटावरती हॉस्पिटल, प्रिया इतर सगळ्या गडबडीत असल्यावर ती म्हणायची की अरे मामा जी ना तू दही भात घेऊन जा पण एक कर त्यात मीठ टाकू नकोस. आणि त्या 3 दिवसामधला ना तो सगळाच ज्याला म्हणतो ना की एक अस्ताला जाणारा लक्षा जेव्हा बघत होतो आतल्यात कुडत होतो, फक्त एक होतं की मी एक शेवटपर्यंत राखलो होतो. आणि त्याच्यामुळे कदाचित असेल की मला स्वतःला बरं वाटते की अरे तू हे करू नकोस
असं त्याला ज्यांनी ज्यांनी सांगितलं त्या प्रत्येकाशी त्यांनी अबोला धरला. एक मी असं ऐकवतो की मी त्याला कधीच त्याबद्दल न बोलल्यामुळे ना आज मला स्वतःला बरं वाटतं की मी त्याला दुखावलं नाही कुठेही.